कॅलिडोस्कोप. आता आपण कॅलिडोस्कोप कसा बनवला जातो ते बघूया. कृती. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम तीन समान आकारांचे आयताकृती आरसे घ्या. त्यानंतर हे तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने अशा पद्धतीने चिकटवा की परावर्तक पृष्ठभाग हा आतमध्ये येईल. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटवून एक बाजू बंद करा. त्यानंतर काचेचे वेगवेगळ्या रंगाचे 4-5 तुकडे घेऊन ते आरशाच्या पोकळीत टाका. त्यानंतर दुसरी बाजू कागदाने बंद करून त्या कागदाला एक छिद्र पाडा. त्या छिद्रातून उजेडामध्ये पहा. या छिद्रातून पाहिले असता काचेच्या असंख्य प्रतिमा दिसतील, कारण ह्या प्रतिमा तिन्ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार झाल्या आहेत. अशा प्रकारे या कॅलिडोस्कोपमध्ये प्रतिमा तयार होतात. मात्र कॅलिडोस्कोपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकदा तयार झालेली प्रतिमा ही पुन्हा सहजपणे तयार होत नाही. प्रत्येक वेळी पाहताना ही रचना वेगवेगळीच दिसून येते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करण्यासाठी तसेच वस्त्रोद्योग व्यवसायातील डिझायनर कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. तुम्ही वॉलपेपर पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील पॅटर्नचे कॅलिडोस्कोपमधील पॅटर्नशी असणारे साम्य लक्षात येईल. परिदर्शी. मुलांनो, परिदर्शी आपण एका कृतीद्वारे समजून घेऊया. कृती. सर्वप्रथम एका पुठ्ठ्याचा खोका घ्या. त्यानंतर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 45° कोन करणारे व एकमेकांना समांतर असणारे दोन आरसे बसवा. ते आरसे चिकटपट्टीने घट्ट चिकटवून घ्या. त्यानंतर वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस 1-1 इंचाच्या दोन खिडक्या तयार करा. आता या खालच्या खिडकीतून पाहिले तर तुम्हाला काय दिसते बरं? खालच्या खिडकीतून वरच्या खिडकीच्या समोरचे दृश्य दिसते. अगदी बरोबर. खालच्या खिडकीतून वरच्या खिडकीच्या समोरचे दृश्य दिसते, म्हणजेच हे जे उपकरण तयार झाले आहे याला परिदर्शी असे म्हणतात. परिदर्शीचा उपयोग हा पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करत असतात. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार तसेच कॅलिडोस्कोप व परिदर्शी या उपकरणांविषयी अधिक विस्ताराने माहिती घेतली.